नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती उमरे, नेत्रशल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय अमरावती. आतापर्यंत मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 400 पेशंट आपल्याकडे रेकॉर्ड झाले होते अमरावतीच्या फक्त डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, आणि अजून जे पेरिफेरीचे लहान मोठे हॉस्पिटल असतात ते वेगळेच. ठीक आहे, सध्या पावसाचं वातावरण आहे, जास्त पाऊस पडतो आहे, जास्त ओलावा असतो प्रत्येक जागेवर वातावरणामध्ये. या वातावरणामध्ये जे मायक्रोब असतात, जे पॅथोजन असतात कंजंक्टिव्हायटिसचे, ते जास्त ग्रो होतात, है ना. आणि म्हणून हा आजार या सीझनमध्ये मेनली आढळतो. दर वर्षी दर म्हणजे मॉन्सूनच्या पहिल्या वीकमध्ये असतंच हा एपिडेमिक असतोच. या सीझनमध्ये या इयरमध्ये थोडा जास्त आहे. संसर्गजन्य आहे हा जो रोग आहे, तो संसर्गजन्य आहे. मेन म्हणजे या रोगाचे लक्षणं तुम्हाला सांगते मी. याच्यामध्ये डोळ्यातून जास्त पाणी येणं, काहीतरी खुपल्यासारखं वाटणं, डोळ्यातून एकतर पातळ पाणी येणं किंवा मग चिकट पाणी येणं, आणि डोळा लाल असणं, सकाळी उठल्या डोळा उघडता न येणं, हे त्याचे मेन लक्षणं असतात. काळजी याची घ्यायची म्हणजे एकतर डोळ्याची स्वच्छता राखायची, दिवसातून कमीत कमी 4-5 वेळा थंड पाण्याने डोळे धुवून काढायचा, इतर लोकांपासून थोडं दूर राहा, थोडं गर्दीत इकडे तिकडे येणं जाणं टाळा. तुम्ही ज्या रुमालनी जेव्हा किंवा ज्या कपड्यांनी डोळा पुसता आहे तोच डोळा तुमच्या दुसऱ्या डोळ्यात लावू नका, किंवा मग तो रुमाल जो आहे, तो कपडा जो आहे, तो इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ देऊ नका. त्यानेच मेन म्हणजे हा जो रोग आहे तो पसरतो. एक तुमच्यामध्ये गैरसमज हा एक खूप आहे की काळा चष्मा घातला आणि आपण गर्दीमध्ये वावरलं तो हा रोग दुसऱ्याला होणार नाही, असं नसतं. ठीक आहे, आणि मेन म्हणजे सावधानी ही घ्यायची की तुम्ही जो ड्रॉप घेता आहे तो स्वतःहून जाऊन घेऊ नका. म्हणजे मेडिकल स्टोअरमध्ये स्वतः जाता आहे, मेडिकल स्टोअरवाला तुम्हाला चुकीचा ड्रॉप देतो, कधी बरोबर देतो कधी चुकीचा देतो. मेन म्हणजे ही गोष्ट की तुम्हाला काही पण लक्ष आढळतात तर लवकरात लवकर आपल्या दवाखान्यामध्ये या, आमची तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली ट्रीटमेंट घ्या.